दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह। नमस्कार, मी सुभाष, संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बेकायदा देशी बनावटीची पिस्तूल विक्री प्रकरणात गुंडाला दत्तवाडी पोलिसांनी दांडेकर पूल परिसरामध्ये पकडले। त्याच्याकडून पिस्तूल घेणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे। सूर्यकांत उर्फ पंडित कांबळे असे अटक करण्यात आलेल्यांचे नाव आहे। कांबळे यांच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत। त्याने रफी उर्फ बबलू नबीलाल शेख, प्रमोद उर्फ कमलेश कैलास घारे यांना देशी बनावटीचे पिस्तूल विकले होते। या प्रकरणात शेख आणि घारे यांना अटक करण्यात आली होती। दोघांकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त करण्यात आली होती। चौकशीत कांबळेने पिस्तुलाची विक्री केल्याची माहिती तपासात मिळाली। कांबळेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो पसार झाला होता। तो दांडेकरपूर परिसरातील मांगीर बाबा चौकात थांबल्याची माहिती तपास पथकातील पोलीस हवालदार कुंदन शिंदे आणि प्रशांत शिंदे यांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले। कांबळेने पिस्तूल कोठून आणले तसेच आणखी काही गंभीर गुन्हे केले का या दृष्टीने तपास करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, संध्या लाईव्ह। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।